आणि त्यांच्याच साक्षीने आपल्याला इथे सांगतो की आपले गुरु माऊली ना संत ना महंत ते साक्षात स्वामी रूपी आपले भगवंत आहेत अनुभव खूप आहे पण एक छोटासा अनुभव सांगतो लहान लेकर इथे बसलेले म्हणून नाशिक जिल्ह्यात साडेतीनशे केंद्र आहे शहरामध्ये अठ्ठ्याऐंशी आहे या शहरातल्या एका केंद्रात एक दादा नऊ वर्षाच्या आपल्या मुलीला रोज पहाटे दरबारात केंद्रात सेवेला घेऊन येतात जेवढा हात पुरेल तेवढा तो स्वामींचा मोठा फोटो ती मुलगी पुसते एक दिवस ही सेवा करत असताना तिच्या करंगळीतन रक्त निघालं त्या वडिलांनी विचारलं बेटा तुला काय लागला फोटोला तर खिळा नाही चूक नाही मग रक्त कस आता लहान लेकरं निष्पाप असतात भोळे असतात सहज भोळ्या शब्दात त्या मुलीने सांगितलं फोटो मध्ये जे बाबा आहे ना त्यांचं नक मला लागलं पुढे काय झालं एक आठ दिवसाने त्या कुटुंबियांना दिंडोरी दरबारला दर्शनाला येण्याला योग आला पहिलीच वेळ आणि गुरुवार दरबारात दर्शन केलं बाहेर आले मौली असं नसत प्रश्नोत्तर चालू होती ओळख नाही पाळक नाही कुछ नाही गुरु मौलींनी त्या कुटुंबियांना आवाज दिला इकडे या म्हणे आई वडील नऊ वर्षाची मुलगी गुरु मौलींच्या समोर उभे राहिले मौलींनी परत त्या मुलीला आवाज दिला बाळा तू इकडे म्हणे जवळ बोलवलं आणि त्या लहान लेकीच्या लेकराच्या हातामध्ये पेड्यांच्या पुड्याचा प्रसाद हा त्या ठिकाणी दिला त्या मुलीला पेढे दिले पुडा दिला आणि गुरु गुरुमाऊली काय म्हणाले म्हणे बाळा इकडे बघ दोन्ही हात आणि बोट त्या मुलीकडे केले आणि म्हणाले बाळा इकडे बघ मी माझ्या सगळ्या बोटांची नख कापून टाकलेली आहे याच्या पुढे माझ नख लागणार नाही हे जेव्हा त्या आई वडिलांनी ऐकलं त्यांच्या डोळ्यातनं आनंद आश्रू कि फोटोतले बाबा आणि या ठिकाणी प्रश्नोत्तराला बसलेले गुरुमाऊली हे वेगळे नसून दोन्ही ही एक आहे श्री स्वामी समर्थ सज्जनो खूप अनुभव आहे